Light up your top, and you can dive right in. Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measure when you can live it to the brim? सज्जाद नोमानींच्या 17 मागण्या महाविकास आघाडीकडून मान्य. नोमानींच्या मागण्या अत्यंत गंभीर. महाविकास आघाडीकडून वोट जिहाद सुरू. फडणवीसांचा आरोप. वोट जिहाद शब्द वापरून धार्मिकीकरण करण्याचा प्रयत्न. पुण्यात एका विशिष्ट समाजाचं भाजपला मतदान, त्याला वोट जिहाद म्हणायचं का? वोट जिहादच्या वक्तव्यावरून शरद पवारांचा फडणवीसांना सवाल. कसला वोट जिहाद? फडणवीसांना उपचाराची गरज. संजय राऊतांची फडणवीसांवर टीका. तर पाकव्याप्त काश्मीर मणिपूरमध्ये जाऊन तिरंगा फडकवा, राऊतांचं फडणवीसांना आव्हान. सज्जाद नोमानी यांनी वोट जिहादची भाषा केली. काँग्रेसचे नेते वोट जिहाद विरोधात तक्रार करणार का? शेलारांची टीका. नोमानी यांनी वोट जिहादसाठी अपील केलंय. सज्जाद नोमानी विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. किरीट सोमय यांची माहिती. भावनिक होऊन निर्णय घेऊ नका, अजित पवारांचं बारामतीकरांना आव्हान. तर पवार साहेबांनंतर मीच बारामतीकरांसाठी वाली, दादांचं वक्तव्य. तर पक्ष घरं फोडली तसंच नाती गोती तोडली, त्यांना धडा शिकवायचा आहे. मी वाली म्हणून चालत नाही, ते लोकांनी ठरवावं लागतं. साहेबांनंतर मीच वाली, या दादांच्या वक्तव्यावर शरद पवारांचा टोला. मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, निकालानंतर आमदारांची बैठक होईल आणि मग मुख्यमंत्री ठरवू. मुख्यमंत्रीपदावरून फडणवीसांपाठोपाठ अजितदादांचं विधान. सुप्रिया सुळेंचा इंटरेस्ट महाराष्ट्रात नाही तर संसदीय राजकारणात. अजित पवारांसोबत नाहीत आता, सुप्रियांना मुख्यमंत्री करणार का? या प्रश्नावर पवारांकडून सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसल्याचे संकेत. शरद पवारांचं नाव घेतलं की हेडलाईन बनते, आमचा पक्ष मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही. सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत वक्तव्य. फडणवीसांचा उमेदवार म्हणून विजय निश्चित करा असं शहांच्या म्हणण्याचा अर्थ. आमच्यात मतभेद नाहीत, मुख्यमंत्री शिंदेंचं वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत विधान. मी अनेक मुख्यमंत्र्यांसोबत काम केलंय पण विलासराव देशमुख सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री होते, वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांचं वक्तव्य. लोकसभा निवडणुकीचा धसका सत्ताधाऱ्यांनी घेतलाय, त्यामुळे आता लोकांना खुश करण्यासाठी अधिक योजना आणल्या, मात्र याचा फायदा होणार नाही, शरद पवारांचा निशाणा. महाराष्ट्र जोपर्यंत जागा आहे तोपर्यंत मोदी शहांना लुटता येणार नाही. महाराष्ट्र जागा नसता तर अर्धा महाराष्ट्राचा सातबारा फडणवीस आणि कंपनीनं अदानींच्या नावावर केला असता, संजय राऊतांचा हल्लाबोल. आमची सांगता सभा शिवतीर्थावर नाही तर उद्या बीकेसीवर होणार. बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी वाद नको म्हणून बीकेसीत सभेचं आयोजन, राऊतांची माहिती. आदित्य ठाकरेंचा अभ्यास नाही, त्यांच्या अकलेची क्यू येते, सदा सरवणकरांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर. आमचं सरकार आल्यावर सदा सरवणकरांना अटक करणार, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. राष्ट्रवादी भाजपची बैठक अदानींच्या घरी झाली नव्हती, दिल्लीत एका तटस्थ ठिकाणी बैठक झाली. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांचा खुलासा. मी भुजबळांना टार्गेट केलं नाही, छगन भुजबळांनी मराठा समाजाला टार्गेट केलंय, जरांगेंचा आरोप. येवल्यात मी सांत्वनपर भेटीसाठी जातोय, भुजबळांनी टेन्शन घेऊ नये, जरांगेंचा टोला. सुवर्णनगरीला सिंगापूर करून टाकू असं फडणवीस म्हणाले होते, सिंगापूर सोडा, इथं मलकापूर झालं नाही, एकनाथ खडसेंचा हल्लाबोल. अब ना बटेंगे ना कटेंगे, संघटित होकर मतदान करेंगे. नाशिकमधील हिंदुत्ववादी संघटनांच्या बॅनरची जोरदार चर्चा. हिंदू हितासाठी 100% मतदान करा, बॅनरच्या माध्यमातून आवाहन. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनताच पहिल्याच दिवशी महिलांना 3,000 रुपये मिळणार. महालक्ष्मी योजनेबद्दल बोलताना प्रियंका चतुर्वेदींचं वक्तव्य. अमरावतीच्या बडनेरामध्ये रवी राणांविरोधात बच्चू कडूंच्या पत्नी प्रचाराच्या मैदानात. अपक्ष उमेदवार प्रीती बंड यांना प्रहारचा पाठिंबा. भातकुलीत नयना कडूंनी सभा गाजवली. पुण्यात चंद्रकांत पाटलांसह 3 प्रमुख उमेदवारांना निवडणूक आयोगाची नोटीस. दैनंदिन खर्चात तफावत आढळल्यानं कारण दाखवा नोटीस. बारामतीत पवार साहेबांचे फोटो लावलेत. बारामतीत युगेंद्र उभा, त्याचा फोटो लावा, तुझ्या नावावर मत माग, अजित पवारांचं युगेंद्र पवारांना आव्हान. काय नातवाचा पुळका आलाय कळेना, काकींना निवडणूक झाल्यावर विचारणार आहे, आता वेळ नाही विचारण्याची, प्रतिभा पवार यांच्या प्रचारावरून अजित पवारांची टीका. घड्याळ चिन्हाखाली न्यायप्रविष्ट लिहिलं नसेल तर फोटो पाठवा, कोर्टाकडून नोटीस पाठवेल. अहिल्यानगरमधील सभेत सुप्रिया सुळेंचा अजितदादांना इशारा. राऊतांनी माझ्या नादी लागू नये, माझ्या मतावर राऊत निवडून आले, हिंमत असल्यास राऊतांनी खासदारकीचा राजीनामा देऊन निवडून येऊन दाखवावं, गुलाबराव पाटलांचं राऊतांना आव्हान. जळगावच्या ग्रामीण मतदारसंघात गुलाबराव पाटलांच्या प्रचारासाठी वासुदेव मैदानात. वासुदेव गावातील चौकाचौकात गुलाबरावांचा प्रचार करतायत.
भंडारा जिल्ह्यातील तुमसर मोहाडी विधानसभेत महायुतीचे उमेदवार राजू कारेमोरेंकडून जोरदार प्रचार, रात्री उशिरापर्यंत गावांना भेटी देत प्रचार. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूरमध्ये आणि अमरावतीतील धामणगावमध्ये आज राहुल गांधींची जाहीर सभा. धामणगावमध्ये सकाळी 11 वाजता तर चिमूरमध्ये 3 वाजता सभेचं आयोजन. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, शिर्डी आणि कोल्हापूरमध्ये सभा घेणार. महाविकास आघाडीकडून सभेची तयारी पूर्ण. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण आज नांदेडच्या दौऱ्यावर, महायुतीच्या उमेदवारांसाठी देगलूरमधील मिल मैदानावर जाहीर सभा घेणार. शरद पवारांच्या वाई, कोरेगाव, माण आणि फलटणमध्ये सभा. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानात. उद्धव ठाकरेंच्या आज 3 सभा, डोंबिवली, कल्याण पूर्व आणि ठाण्यात सभांचं आयोजन. मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे काय बोलतात याकडे लक्ष. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आज दापोली, गुहागर, राजापूर, सावंतवाडी, विक्रोळी आणि गोरेगावमध्ये सभा, तर सोलापूर, जुन्नर, खेड आणि नाशिकमध्ये अजित पवारांची सभा. देवेंद्र फडणवीसांच्या गडचिरोली, दहिसर आणि भोसरीत सभा. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी फडणवीसांच्या 3 सभा. राज ठाकरेंच्या आज नाशिक आणि नाशिक पश्चिममध्ये सभा, तर उद्या राज मनसेच्या बंडू कुटेंच्या प्रचारासाठी हिंगोलीत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उद्या नागपूरमध्ये 2 सभा. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात शहा नागपूर दौऱ्यावर. लाल चौकामध्ये जाण्यास भीती वाटते असं सुशीलकुमार शिंदे म्हणायचे. आता लाल चौकामध्ये रात्री 10 वाजताही पर्यटक सेल्फी घेताना दिसतात. काश्मीरच्या श्रीनगरमधील सद्यपरिस्थितीवर JP नड्डांचं वक्तव्य. महाराष्ट्र देशातलं महत्वाचं राज्य, 2047 मध्ये विकसित भारत करण्याचा मोदींचा प्रयत्न. CR पाटलांचं वक्तव्य. CR पाटील गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष. विकास केला असेल तर लोक आशीर्वाद देतील. नांदगाव विधानसभा मतदारसंघ माझा परिवार, सुहास कांदेंचं वक्तव्य. नांदगाव विधानसभा मतदारसंघाचं भुजबळ कुटुंबावर प्रेम, कुणाला हरवण्यासाठी किंवा पाडण्यासाठी लढत नाहीये, समीर भुजबळांचं वक्तव्य. महाविकास आघाडीचा आत्मा दहशतीचा, राधाकृष्ण विखे पाटलांचं विधान. तर विखेंच्या वक्तव्यावर हसावं की रडावं हे कळेना, शिवाजी कर्डिले गुंड असल्याचं जगजाहीर, प्राजक्त तनपुरेंचा टोला. गरिबांसाठी रात्र काढल्यानंतर आमदाराचं कौतुक होतं. श्रीमंत पोरांचे चोचले पुरवण्यासाठी आमदार रात्रभर नोकरासारखे राबले. नाव न घेता जयंत पाटलांची सुनील टिंगरेंवर टीका. गोवारी समाजाच्या शिष्टमंडळानं उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. फडणवीसांच्या भेटीनंतर गोवारी शिष्टमंडळाकडून महायुतीला पाठिंबा जाहीर. संभाजी झेंडेंनी अजित पवारांची भेट घेतली. संभाजी झेंडे पुरंदर हवेली मतदारसंघाचे अजित पवार गटाचे उमेदवार. गुहागरमधील आमदार बदलावा ही मतदारांची भावना. मुख्यमंत्र्यांच्या सभेचा प्रभाव 20 तारखेला दिसेल, रवींद्र फाटक यांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे मुख्यमंत्री शिंदेंच्या प्रचारासाठी मैदानात, मतदारांच्या भेटी घेण्यावर भर. पुन्हा याल तेव्हा आमदार म्हणून या. प्रचारादरम्यान शालेय विद्यार्थिनीचं अमित ठाकरेंना पत्र. माझा हट्ट पूर्ण करा, विद्यार्थिनीची अमित ठाकरेंकडे मागणी. रत्नागिरीत मच्छीमार व्यावसायिकांकडून मतदान जनजागृतीसाठी बोट रॅली. रॅलीत 150 बोटींचा सहभाग. राजू खरे यांच्या प्रचारापासून अभिजित ढोबळे यांचा गट दूर राहणार. मोहोळ विधानसभेत शरद पवार गटाकडून नाराजी नाट्य सुरूच. पवार गटाकडून अभिजित ढोबळे इच्छुक होते. आमदार मंदा म्हात्रेंनी वापरलेली अभद्र भाषा संस्कृतीला धरून नाही, खासदार सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल. राज्यात 18 आणि 19 नोव्हेंबरला शाळा सुरूच राहणार. शाळांना सरसकट सुट्टी नाही, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांची माहिती. निवडणूक प्रचारामुळे शेतीकामं ठप्प. शेतमजुरी 300 तर राजकीय पक्षांकडून जेवणासह 400 रुपये हजेरी. मजूर मिळत नसल्यानं शेतीकामं ठप्प. संभाजीनगरमधील रेडिको कंपनीत बॉयलरचा स्फोटानं 4 कामगारांचा मृत्यू. दुर्घटनेची अंबादास दानवेंकडून पाहणी. यातील गुन्हेगारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची दानवेंची मागणी. शिरूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 5 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. नागपूरमध्ये पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई. सोने चांदीच्या दागिन्यासह 1,63,00,000 मुद्देमाल जप्त. 2 आरोपींना अटक. पालकमंत्री तानाजी सावंत यांची प्रचारादरम्यान अपघातग्रस्तांना मदत. भूम दौऱ्यावर असताना दुचाकीस्वाराचा अपघात झाल्यानंतर ताफा थांबवत केली तातडीची मदत. आनंद भरोसे यांच्या प्रचारासाठी श्रीकांत शिंदेंची परभणीत सभा. परभणीकर आनंद भरोसेंना मोठ्या मताधिक्यानं विजयी करतील, श्रीकांत शिंदेंकडून विश्वास व्यक्त. महाविकास आघाडीचे उमेदवार विजय पाटील यांच्याकडून परिवर्तन. बाईक रॅली काढत प्रचार. वसई विधानसभेतून काँग्रेसचे विजय पाटील निवडणुकीच्या रिंगणात. नंदुरबार मतदारसंघात विजयकुमार गावितांकडून कॉर्नर सभांचा धडाका सुरू. गावितांकडून शासनाच्या योजनांची मतदारांना माहिती.
नंदुरबार जिल्ह्यात गृहमतदानाला सुरुवात. 1258 दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. नंदुरबार जिल्ह्यात कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत. अनेक मजूर विविध पक्षाच्या प्रचाराला जात असल्यानं शेतकऱ्यांसमोर नवीन समस्या. दवंडे महाराज यांच्याकडून 100% मतदानासाठी जनजागृती. सप्तखंजुरी प्रबोधनाच्या माध्यमातून जनजागृती. जळगावच्या एरंडोल मतदारसंघातील ठाकरे गटाचे अपक्ष उमेदवार डॉक्टर हर्षल माने यांची पारोळा शहरात भव्य प्रचार रॅली. शंकर मांडेकरांच्या प्रचारासाठी उद्या भोरमध्ये अजितदादांची सभा, तर संग्राम थोपटेंसाठी उद्या शरद पवारांची देखील सभा. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भोरमध्ये अजित पवार गटात कार्यकर्त्यांचं इनकमिंग. भोरमधील दुर्गम हिरडस मावळ खोऱ्यातील विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांचा दादा गटात प्रवेश. पर्वती मतदारसंघात 1.5 लाख मतदान चिठ्ठ्यांचं वाटप. मतदारसंघात 3,60,974 इतकी मतदारसंख्या. मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक. मुंबई विमानतळावरून ऑक्टोबरमध्ये 44,20,000 प्रवाशांचा प्रवास. 31,60,000 लोकांचा देशांतर्गत, तर 12,50,000 प्रवाशांचा आंतरराष्ट्रीय प्रवास. मुंबईत प्रादेशिक परिवहन विभागाकडून ऑक्टोबर दरम्यान PUC तपासणी. 4,366 वाहनांवर कारवाई. वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कारवाई. ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर परिसरात गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकांची कारवाई. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 15 अवैधशस्त्र, 28 जिवंत काडतूसं जप्त. ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाला 6,54,500 रुपयांचा महसूल प्राप्त. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूल. 3 वर्षांपूर्वी PMPML ताफ्यात येणाऱ्या बसची पिंपरीकरांना अजूनही प्रतीक्षा. 160 ई बस अद्याप मिळाल्या नाही. PMC बँक घोटाळ्यातील पीडित खातेधारकांच्या याचिकांवर 12 डिसेंबरला सुनावणी. हक्काची गुंतवणूक परत मिळवण्यासाठी 38,000 अधिक खातेदार प्रयत्नशील. यामध्ये 20,000 अधिक वयोवृद्ध खातेदार. अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा देणं उद्योगपती एलॉन मस्क यांना महागात पडलं. आतापर्यंत तब्बल 1,15,000 लोकांची एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सोडचिठ्ठी. दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन ठरला सर्वात महागडा. पुष्पा 2 चित्रपटासाठी घेतले तब्बल 300 कोटी रुपये. 5 डिसेंबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार.